नमस्कार. यंदा गुढीपाडवा हा 9 एप्रिल रोजी आहे. गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. त्यामुळे या दिवशी कुठलेही नवीन कार्य करण्याकरता आपल्याला मुहूर्त बघायची आवश्यकता नाही. तर या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये धनधान्य समृद्धी हे अखंड राहो याकरता मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहे. तो आपण करायचा आहे. याकरता आपण काय करायचं आहे, एक लाल वस्त्र घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक तांब्याचा गोल तुकडा, एक तांब्याची पादुका, एक अखंड हळकुंड, एक मूठ गहू, एक मिठाचा खडा, तसेच एक रंगारी हिरडा व थोडेसे नागकेसर हे सर्व त्या लाल वस्त्रामध्ये ठेवायचं आहे. त्याची हळदी कुंकू अक्षद वाहून मनोभावे पूजा करायची आहे. आणि आपल्या इष्टदेवतेचा एक माळ आपण जप करायचा आहे. त्यानंतर त्याला गुगुळाचा धूप दाखवायचा आहे आणि ती लाल वस्त्रामध्ये त्या वस्तू सर्व बांधून ह्या आपल्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहे. हा उपाय आपण करून बघा, त्याचा आपल्याला नक्कीच लाभ होईल. धन्यवाद.